भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा देऊन आता भाजपच्याच विरोधामध्ये बंड पुकारलेलं आहे. स्वतः जयसिंगराव गायकवाड आपल्याबरोबर आहेत. काका, काय सांगाल तुम्ही भाजपच्या विरोधात उभे राहिलात आता? भाजपच्या विरोधात नाही उभं राहिलो मी. भाजपची जी मस्ती आहे, जे त्यांचं वैचारिक दिवाळं निघालेलं आहे, जी त्यांची माणूसघाणेपणा आहे, जे पैशाकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती आहे, जी फाईव्ह स्टार कल्चर आहे, त्याच्याविरुद्ध मी उभा आहे. पण तुम्ही जन्मा म्हणजे तुमच्या राजकीय जन्मापासून तुम्ही भाजपमध्ये आहात, तुम्हाला आज भाजपमध्ये हे बदल झालेत असं का वाटायला लागले? दिसायला लागले म्हणून. काय दिसतं? हे आता मी जे बोललो तेच दिसतं ना, हे आसमानात आहेत. केवळ मोदीच्या नावावर जोबा मागणे आणि जगणे एवढा त्यांना धंदा उगवला आहे, बाकी काय राहिलेलं नाही. तुम्ही आज उमेदवारी अर्ज मागे घेतला? हो जी. काय धोरण आहे? नाही काय नाही, मला भारतीय जनता पार्टीनं मला गेली 12 वर्ष त्रास दिला, मला जबाबदारी दिली नाही, मला दुर्लक्ष केलं. एकेकाला मी 50-50 वेळा म्हणजे चहाला घरी बोलवलं, माझ्या घरी आले नाही. माझ्या दारावरून सायरन वाजवत जातात, माझ्याकडे दुर्लक्ष करतात, मला फिरायचा नाद आहे. मी प्रचंड फिरलेलो आहे, देश फिरलो आहे सगळा. महाराष्ट्र काही एकदा पालते घातलं आहे, मराठवाडा तर घातलाच घातला. मला एक छोटी मोठी जबाबदारी देऊन तुम्ही फिरवा, माझा पार्टीसाठी उपयोग घ्या, एवढं म्हणणं माझं आहे. ते नको त्यांना. हे तुमची पक्षात उपेक्षा का होती आहे? उपेक्षात का होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नगद नारायण आहे. मी गरीब माणूस आहे, गरीब माणूस आमचं काही वाकडं करू शकत नाही, गरीब माणूस काहीच कुठं आम्हाला आडवा येऊ शकत नाही. आडवा आला तर असे गरीब चिरडणं हे आमच्या डाव्या हाताचं मळ आहे. ह्याची उन्माद, त्याला उन्माद म्हणतात ना, तो झालेला आहे. भाजपचं पोत बिघडतोय म्हणजे? भाजपचं पोत बिघडतोय? पोत बिघडतोय अहो, तार तार झाला बिघडतोय, नाही तार तार झाला. आणि आता जशा जशा पुढे परीक्षेची वेळ येईल तस तसं कळेल. आता तुम्हाला तुमचा पाठिंबा कुणाला असणार आहे, कुणाचं काम करणार आहात काय? नाही, मी आत्ता ठरवलं आहे की भाजपचा मी राजीनामा दिला, आता मी भाजपचा नाही. भाजपला हरवणे हे माझं पहिलं काम आहे, आणि भाजपला हरवणारा निअरेस्ट कॅन्डिडेट कोण आहे सशक्त ते मी पाहतोय. मी गेली 4 दिवस झाले त्याचा शोध मराठवाड्यातून घेतला आहे, आणि त्याला टक्कर देणारा सतीश चव्हाण हाच आहे, त्यामुळे मी सतीश चव्हाणला पाठिंबा देतोय. एकीकडे तुम्ही तुमच्या भाजपच्यावरती पैसे घेण्याचा म्हणजे पैशांचा आरोप करताय, हा पैशावाल्यांचा पक्ष झाला असं तुम्ही म्हणताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा उमेदवाराला पाठिंबा देताय की तिकडे सुद्धा तेच आहे? नाही, तिकडे त्याचं काय होतं ते होऊ दे, मला फक्त एवढी निवडणूक आहे आणि भाजपला धडा शिकवायचं, भाजपला खाली उतरवायचं. मला लय उंच 5-50 हजार फूटवर आहेत, त्यांना फक्त खाली आणायचं आहे, म्हणून त्याला पाठिंबा देतो. त्याच्याऐवजी दुसरा कोणी स्ट्रॉंग असतं तर त्याला पाठिंबा दिला असतो. मग भाजपला हरवायचे, नेस्तनाबूत करायचे, पराभूत करायचे, तर मग रिंगणातून बाहेर काय येतंय तुम्ही पण निवडणूक? मी निवडणुकीला फॉर्म भरला होता, मी सांगितलं होतं मला काढायचंच आहे. मला नाही, मी अपक्ष निवडणूक लढवत नाही कधीच आयुष्यात, तुम्ही इतिहास काढून बघा माझा. मग भाजपला जमिनीवर आणायचं तर ह्या निवडणुकीत राहायचं रिंगणात, रिंगणात राहून हरवण्यात मजा आहे ना? नाही नाही नाही, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना असं नाही आहे माझं. कुंकू एकाचं लावायचं आणि दुसरं ते करायचं, जे काय ते तडक फडक करायचं, उभा राहिलो असतो तो कोणत्या तरी पार्टीकडूनच उभा राहिलो असतो. राष्ट्रवादीचं कुंकू लावून ऐका हो थोडं, परंतु मी अपक्ष उभा राहत नाही आणि मला अपक्ष उभा राहण्यात इंटरेस्ट नाही. अपक्ष उभा राहिलं तरी फ्याप्या होईल, पण मला ते करायचं नाही. मी आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे, मी कधी अपक्ष उभा राहिलो तुम्हाला आठवत आहे कुठे? इतक्या निवडणुका लढलो मी, अपक्ष नाही लढलो मी. आता राष्ट्रवादीचं कुंकू लावणार का? नाही अरे, कुंकू वगैरे लावायचं तर काय, आत्ताच काय प्रश्न आहे त्याचा? अजून तर लय व्हायचं आहे, अजून इटाळ फिटायचं आहे, सगळं धुनधान व्हायचं आहे. हे सगळं झाल्यावर राष्ट्रवादी बघू ना, असं काही नाही. लेट अस वेट, इंग्रजीमध्ये एक म्हणाल वेट वॉच अँड ऍक्ट, त्याच्याप्रमाणे जाऊ ना. आम्ही म्हणू शकतो काही नाही, काय आहे काही नाही, मला कुठं काय घाई आहे मला. आम्ही असं म्हणू शकतो का की तुम्ही वाटेवर आहात राष्ट्रवादी? नाही नाही, त्या दिशेने निघाला वाटेवर नाही, मी सप्त वाटेवर आहे. जिथून 7 वाटा फुटतात त्या वाटेवर उभं आहे मी, कुठेही जाऊ शकतो तसं काही नाही. आणि मला कुणाशी काही घेणं नाही, मला फक्त काम हवं आहे. परतीचा दोर मात्र कापला कुठला? अहो परत पुन्हा जातच नाही, सोडून द्या. दुसरा प्रश्न, भाजपकडून तुम्ही हा जेव्हा निर्णय घेतलात तेव्हा तुम्हाला समजवण्याचा सांगण्याचा काही प्रयत्न झाला का? मजा आलं का त्यांची?
समोर यायची. ज्यांनी पापं केली, ज्यांनी मला त्रास दिला आहे, ज्यांनी मला आवेरलंय, ज्यांनी मला टाळलंय, ज्यांनी मला उगीचच बदनाम केलंय, त्याच्यामागं कोण कुत्रं आहे असं म्हटलेत, त्याला कोणी विचारित नाही, जे नागू आहे म्हणलेत मला, ते मला येऊन समजावून सांगणार. आज भाजपमधला मी सिनियर मोस्ट माणूस होतो. मला आत्ता जी टीम आहे त्यांची, त्याच्यातली कुणाचीही क्षमता नाही मला समजावून सांगायची. दीड दिवसात आणि कोलवसात आहे ते. भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले शिरीष बोराळकरांना, सांगितलं जातं की त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी नाराजगी आहे, बोललं सुद्धा जातं किंवा पंकजा मुंडेच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात आव्हान सुद्धा उभं केलं होतं, तुम्हाला वाटतं का भाजपने हा योग्य उमेदवार दिला? जी पार्टी मस्तीत असते, मस्तीत मुद्दाम, ज्या पार्टीला उन्माद असतो, ते काय म्हणतात, पडलं तर पडलं, आपला माणूस आहे देऊन टाकू, काय फरक पडतो भूमीचा एक पाय तुटल्यानं, असे थोर विचार आहेत त्यांचे. फायनली तुम्ही भाजपला धडा शिकवणार? धडा शिकवणार म्हणजे मी त्यांच्या विरोधात राहणार. आता त्याच्यावरही धडा घेतात की नाही, आता काय एखादं बुद्धूत असलं तर काय काय करणार. नक्कीच. तर हे जयसिंगराव गायकवाड ते म्हणतात की मी भाजपला धडा शिकवणार, मात्र भाजपने धडा शिकवला पाहिजे, शिकला पाहिजे, असं या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.